You're watching Ahmednagar City Channel. राजकीय वादातून लोकनियुक्त सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी बैजू बाबुळगाव तालुका पाथर्डे येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 ऑगस्ट रोजी उपोषण केले असून आरोपींवर कारवाई न झाल्यास सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सामुदायिकपणे राजीनामे देणार असल्याचे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले. 25 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या उपोषणामध्ये सरपंच ज्योती घोरपडे, उपसरपंच रावसाहेब लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर गुंजाळ, लता गुंजाळ, शकुंतला गुंजाळ, संगीता लोहकरे, नामदेव नरवडे, सूरज गुंजाळ, अमोल फुलशेटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संतोष घोरपडे, वैजुबा बोलगाव, तालुका पाथर्डे, जिल्हा अहमदनगर. मी सध्याला लोकनियुक्त सरपंच वैजुबा बोलगावमधून काम करत आहे. 7 महिन्यापूर्वी आमचे इलेक्शन झालं, त्यावेळेस गावातून मला जनतेतून लोकनियुक्त सरपंच म्हणून लोकांनी निवडून दिलं. आणि जे समोरचे होतं याच्या अगोदर 2012 ते 2017 पर्यंत मी सरपंच होते गावचे, त्यावेळेस सदस्यातून होते. तेव्हा त्या समोरच्या त्याच पार्टीविरुद्ध आमचं पॅनल निवडून आला होता. आणि आता समोरासमोर जो आरोपी आहे त्याची मंडळी आम्ही समोरासमोर होतो. पण त्यांनी ना अगोदरच आम्हाला इलेक्शनच्या अगोदरच दमदाटी केली होती का आमच्या विरोधात कोणी उभं राहणार नाही असं नाही, तुम्ही राहू नका नाहीतर आम्ही एकमेकाचं काम करू असं करू अजिबात. पण गाववाल्यांनी भरपूर साथ दिली आणि आम्हाला एवढं प्रेरित केलं का तुमच्याशिवाय गावाला पर्याय नाही, तुम्ही उभे राहा. मग त्याचं इलेक्शन झाल्याच्यानंतर जेव्हा निकाल लागला सारख्या धमक्या येत होत्या, तुमची पाईपलाईन तोडू, आमच्या शेतातून तुमची पाईपलाईन हे रस्ते येतं, तुमची मुलं शाळेत नाही जाऊन द्यायचो. पण आम्ही या धमक्याला घाबरलो नाही, आमचं सारखं चालूच होतं. मागच्या 22 जुलैला ते ना 4 ते 4:30 डायरेक्ट घरी आले 10-12 जण. त्यांच्या हत्यारं तीन घेऊन आमचे फक्त घरचेच होते, मी माझा जाव दीर माझे पती मुलं आम्ही घरी असताना त्यांनी असा हमला केला. डायरेक्ट आले ना हाणायला लागले, तर माझे पती डायरेक्ट बेशुद्ध पडले. दीराला इतकं मारहाण झालं, त्यांच्या डोक्यात 14 पूर्ण रक्तनी आलेले, मुलाला तर इतकं मारहाण केलं. त्यांनी छोटा मुलगा आहे 14 वर्षाचा त्याला सुद्धा मारहाण केली. मग हे कुठपर्यंत आम्ही सहन तरी कुठपर्यंत करायचं? त्याच महिन्यात त्यांनी 6 माणसांना हाणलं. पण लोकांची ना असं हे नाही झालं का त्यांच्या विरोधात कंप्लेंट द्यावा किंवा काही द्यावा, इतकी दहशत होती त्यांची गावात. भारत स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाले तर सगळ्या लोकांनी अमृतोत्सव साजरा केला, पण माझं गाव अजून पूर्ण दहशतीखाली जगतं आहे. माझं गाव स्वातंत्र्य नाही, आम्हाला न्याय कधी भेटणार? जर आम्हालाच न्याय नाही तर पूर्ण माझं गावाला कधी न्याय भेटणार? माझं शासनाला एवढंच फक्त आहे, हे जे आरोपी आहेत हे पूर्ण याचे त्यांच्यावर इतके गुन्हेगारी वृत्तीचे येतं, त्यांच्यावर खूप मोठमोठे गुन्हे येतं. आणि त्यांच्यावर सगळे गुन्हे पाहता लक्षात घेता त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करणे ही आमची मागणी आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत हे आम्ही आमरण उपोषण जोपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तोपर्यंत थांबवणार नाही. आणि आम्ही सरपंच, मी सरपंच, आमचे उपसरपंच आणि आमचे पूर्ण सदस्य जर नाही मागण्या पूर्ण झाल्या तर उद्या आम्ही सगळे राजीनामे देणार. शिवा बळगाव पोलिसांनी अटक केली नाही अजून त्यांना, 3 जण केले, पण ते फक्त आहे ना आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होण्यासाठी फक्त ॲडमिट राहिले दवाखान्यात. का आम्हाला मारहाण झालं, आमच्या मुलावर देखील, छोट्याल्या मुलांवर देखील. आता तुम्ही ती आमच्याकडे व्हिडिओ आहे, प्रूफ आहे. मुलांना इतकी जबर मारहाण केली त्यांनी, लोक जनावरांना असं हाणत नाहीत असं मुलांना मारहाण केली. आणि त्या मुलांवर त्यांनी खोटे एवढे पहिलो आणि आमची मुलं कशी त्यांना हाणणार? मुलांवर सुद्धा मारहाण करणाऱ्या आरोपींची नावं सांगू शकतो? हो, बाळकृष्ण एक नंबर आरोपी, बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब, बाबासाहेब घोरपडे, नितीन शिवनारायण घोरपडे, सुशील सुभाष घोरपडे, ज्ञानेश्वर बाबासाहेब घोरपडे, किशोर उत्तम घोरपडे, उत्तम नामदेव घोरपडे, गणेश विठ्ठल घोरपडे, अंबादास उत्तम घोरपडे, हे त्यातले आणखीन पण होते. पण मी ज्यावेळेस माझी FIR नोंदवली इतकी हॉस्पिटलमध्ये, ते आणखीन त्यांचे कामवालेसुद्धा होते, पण त्यांचे नावंसुद्धा आम्हाला काही माहीत नव्हते. इतके 10-12 जण आले, पण हे जे ओळखीचे चेहरे होते हेच नाव मला ती FIR याच्या वेळेस फक्त सांगता आले. आणखीन कामवाले 2-3 जण होते, ते तर किती जण आले ते मला एकूण ते आता अचानक आले, जवळजवळ 10 ते 12 जण होते ते. हा, 10 ते 12 जण होते त्यांचे. त्यामधले किती जण अटक केले पोलिसांनी? ते फक्त जे आमच्या विरोधात खोटे गुन्हे द्यायचे होते का आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ठेवले, मग फक्त जे हॉस्पिटलमध्ये होते तेवढेच पोलिसांनी ताब्यात घेतले. याच्या व्यतिरिक्त एक सुद्धा आरोपी अटक नाही केलेला, मुख्य आरोपी एक सुद्धा अटक नाही केला. फक्त जे दवाखान्यात सुचलेले आणि अटक केलेले आहेत त्यांनी सापडून एक पण नाही केला. मी रावसाहेब म्हातारदेव लोक आहे, वैजू राहणार
तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर. मी वैजवाळगाव ग्रामपंचायतचा उपसरपंच म्हणून कारभार पाहत आहे. दिनांक 22 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास 4 च्या सुमारास आमच्या लोकनियुक्त सरपंच ज्योती संतोष घोरपडे यांच्यावर गावातील गावगुंडाकडून राजकीय वादातून जीवित असा हल्ला झाला, प्राणघातक हल्ला झाला. तर त्या हल्ल्यामध्ये सर्व त्यांचे कुटुंबीय हे अतिशय भयानक परिस्थितीत अगदी बेशुद्ध परिस्थितीत असताना त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलं, त्यांच्यावर उपचार केले आणि त्यानंतर त्या आरोपीवर गुन्हे दाखल झाले. आज रोजी त्या आरोपीवर गुन्हे दाखल होऊन 1 ते 6 महिना झाला आहे. अद्यापही त्या आरोपी अटक नाहीत. मुख्य जे आरोपी आहेत ते अगदी दहशतीखाली गाव आहे, त्यांच्यावर अनेक गुन्हे येतात त्या आरोपीवर. तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की हे सदर गुन्हेगार आणि आरोपी तात्काळ अटक झाली पाहिजे, कारण गावात सर्वसामान्य लोकांना राहणं मुश्किल झालं आहे. कारण लोकं म्हणते तर 1-1.5 महिना झाला यांना अटक नाही, यांचं काहीच होऊ शकत नाही, शासन यांना काहीच करू शकत नाही, कारण यांची दहशत आहे तेवढी. त्यांच्याकडे सर्व सामदाम दंड घेत अशा प्रकारचं म्हटलं तरी चालत. तर हे सर्व गोष्टी असल्यामुळं लोक भयभीत झालेले आहेत. तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे की सदर आरोपी अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर हे सरही गुन्हेगार आहेत यांच्यावर मोकांतरित कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. हे सर्व गोष्टी जर झाल्या नाही तर आम्ही ग्रामपंचायत कार्यालय वैजवाळगाव समस्त सरपंच, मी उपसरपंच आणि आमचे सर्व सदस्य जर आमच्या सरपंचांना न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन आम्ही आमचे राजीनामे सुपूर्त करणार आहोत. कारण गावाला जर न्याय मिळाला नाही तर सर्वसामान्य जनतेला तर न्याय मिळणार नाही. तर आमची विनंती आहे आमच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्या, अन्यथा आम्ही 2 दिवसात आमचे राजीनामे शासनाला सुपूर्त करणार आहोत. प्रतिनिधी मोईन सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.